You can change the situation. Use be able to. दिलेल्या वाक्यामध्ये can change ही verb phrase आहे. Can हे modal auxiliary आहे व change हे मूळ क्रियापद आहे. आपल्याला can काढून त्या जागी be able to वापरायचे आहे. Can वाक्यात असेल तर आपल्याला त्याऐवजी यम इज आर यापैकी योग्य ते टू बीचे वर्तमान काळी रूप वापरावे लागते व कॅनचा भूतकाळ कुड असेल तर त्याऐवजी आपल्याला वॉच किंवा वेअर ही भूतकाळी रूपे वापरावी लागतात. दिलेल्या वाक्यामध्ये यू हा कर्ता आहे व यू नंतर वर्तमान काळात आर हे टू बीचे अनेक वचनी रूप वापरतात व त्यामुळे आपले उत्तर होईल यू आर एबल टू चेंज द सिच्युएशन. मूळ वाक्यामध्ये कॅन चेंज या वर्ब फ्रेजमध्ये चेंज हे इन्फिनिटिव किंवा नॉन फायनाईट फॉर्म आहे पण ते विदाउट टू म्हणजे टू शिवाय असलेले इन्फिनिटिव आहे. या उलट उत्तरामध्ये टू चेंज टू नंतर मूळ क्रियापद म्हणजेच इन्फिनिटिव विथ टू आहे. आता आपल्याला जर नकारार्थी वाक्य दिलेले असेल म्हणजेच कॅन नॉट किंवा कुड नॉट तर त्याऐवजी आपल्याला बी अनेबल टू वापरावे लागते. दिलेल्या वाक्यात जर कॅन नॉट असेल तर त्याऐवजी आपल्याला यम इज किंवा आर यापैकी योग्य ते टू बीचे रूप व त्यानंतर अनेबल व त्यानंतर टू प्लस व्हर्ब अशी रचना करावी लागते. जर कुड नॉट असेल तर वॉज किंवा वेअर यापैकी योग्य ते रूप व त्यानंतर अनेबल व त्यापुढे टू प्लस व्हर्ब अशी रचना करावी लागते. यू कॅनॉट चेंज द सिच्युएशन याऐवजी यू आर अनेबल टू चेंज द सिच्युएशन असे आपल्याला वाक्य करावे लागेल. तसेच यू कुड नॉट चेंज द सिच्युएशन ऐवजी यू वेअर अनेबल टू चेंज द सिच्युएशन आर ऐवजी वेअर आपल्याला वापरावे लागेल. काही वेळा आपल्याला बी एबल टू किंवा बी अनेबल टू फ्रेज असलेले वाक्य दिले असते व कॅन किंवा कुडचा वापर करायचा असतो. अशा वेळी आपल्याला बी एबल टू ऐवजी कॅन किंवा कुड व बी अनेबल टू ऐवजी कॅननॉट किंवा कांट व कुड नॉट किंवा कुडंट वापरावे लागते. फॉर एक्झाम्पल आय एम एबल टू स्विम या वाक्यामध्ये यम एबल टू अशी रचना आलेली आहे. बी चे यम हे रूप आलेले आहे आणि आपल्याला आता बी एबल टू या फ्रेजऐवजी कॅन वापरायचे आहे. आपले उत्तर होईल आय कॅन स्विम. जर वाक्यात भूतकाळी रूप असेल म्हणजेच आय वॉज एबल टू स्विम तर आपले उत्तर होईल आय कुड स्विम. म्हणजेच टू बीच्या रूपानुसार आपल्याला कॅन किंवा कुड वापरावे लागेल. जर वाक्य बी अनेबल टू फ्रेज असणारे असेल म्हणजेच नकारार्थी असेल तर आपल्याला कॅननॉट व कुड नॉट यापैकी योग्य ते रूप आपल्याला वापरावे लागेल. फॉर एक्झाम्पल आय एम अनेबल टू स्विम याचे उत्तर होईल आय कॅननॉट किंवा कांट स्विम. तसेच आय वॉज अनेबल टू स्विम ऐवजी आय कुड नॉट किंवा कुडंट स्विम असे आपल्याला वाक्य करावे लागेल. शी वॉज लुकिंग ॲट हिम. इन्स्ट्रक्शन रिराईट द सेंटेन्स युझिंग सिम्पल पास्ट टेन्स. दिलेले वाक्य हे साध्या भूतकाळात लिहायचे आहे. प्रथम आपण काळ कोणता ते पाहू. वॉज लुकिंग म्हणजेच अपूर्ण भूतकाळ आहे. याचे साध्या भूतकाळात रूपांतर करायचे आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये कर्त्यानंतर भूतकाळी क्रियापद येते म्हणजेच आपले उत्तर होईल शी लुक्ड ॲट हिम.
Jaggery is packed with valuable minerals. Frame a WH question to get the underlined part as an answer. Valuable minerals या शब्दांना अंडरलाईन केले आहे व ते उत्तर येईल असा WH प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. मिनरल्स या ऑब्जेक्ट्स किंवा थिंग्स यांचा उल्लेख दिलेल्या अधोरेखित भागामध्ये झालेला आहे व ज्या वेळेला अधोरेखित भागामध्ये ऑब्जेक्ट्स किंवा थिंग्स यांचा उल्लेख झालेला असतो त्यावेळेला व्हॉट या WH शब्दाचा उपयोग प्रश्नाच्या सुरुवातीला करतात. व्हॉट या WH शब्दाने आपण प्रश्नाची सुरुवात करू, त्यानंतर अधोरेखित भाग सोडून उरलेले वाक्य आपल्याला प्रश्न तयार करताना विचारात घ्यावे लागेल. जॅगरी इज पॅक्ड विथ हा उरलेला भाग आपल्याला विचारात घ्यावा लागेल. यामध्ये जॅगरी हा कर्ता व इज हे सहाय्यक क्रियापद आहे, पॅक्ड हे तिसरे रूप आहे. व्हॉट नंतर इज हे सहाय्यक क्रियापद वापरून त्यानंतर जॅगरी हा कर्ता व त्यापुढे पॅक्ड हे तिसरे रूप वापरून त्यानंतर विथ व शेवटी क्वेश्चन मार्क देऊ. आपले उत्तर होईल व्हॉट इज जॅगरी पॅक्ड विथ. ही डीड नॉट रिसीव लव अँड केअर फ्रॉम हिज पेरेंट्स. रिराईट द सेंटेन्स युझिंग नायदर नॉर. नायदर नॉर अपोजिट आयदर ऑर. आयदर ऑर मीन्स वन ऑफ द टू, दोहोपैकी एक. नायदर नॉर मीन्स नन ऑफ द टू, दोहोपैकी एकही नाही. लव व केअर या दोन घटकांना अँड या उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेले आहे, त्याऐवजी आता नायदर नॉरने त्यांना जोडायचे आहे. तत्पूर्वी नायदर नॉर हे निगेटिव्ह वर्ड्स असल्याने दिलेल्या वाक्यातील नॉट हा निगेटिव्ह वर्ड आपल्याला काढून टाकावा लागेल. नॉट काढून टाकल्यानंतर उरते डीड रिसीव. डीड रिसीव म्हणजेच रिसिव्ड. ही या कर्त्यानंतर आपल्याला रिसिव्ड हे रिसीव या क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरावे लागेल व त्यानंतर लव या पहिल्या वेगळ्या घटकापूर्वी नायदर व केअर या दुसऱ्या घटकापूर्वी अँड काढून त्या जागी नॉर आपल्याला वापरावे लागेल. म्हणजेच नायदर लव नॉर केअर अशी रचना आपल्याला करावी लागेल व त्यानंतर उरलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे लागेल. म्हणजेच आपले उत्तर होईल ही रिसीव्ड नायदर लव नॉर केअर फ्रॉम हिज पेरेंट्स. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटो. इन्स्ट्रक्शन आयडेंटिफाय द टेन्स. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखण्यासाठी आपल्याला क्रियापद विचारात घ्यावे लागते. या वाक्यामध्ये वॉज स्टँडिंग ही व्हर्ब फ्रेज आहे. वॉज हे टू बीचे भूतकाळी एक वचनी रूप व स्टँड या क्रियापदाचे आयनजी लागले रूप येथे आले आहे. वॉज हे भूतकाळ दर्शवते व व्ही प्लस आयनजी हे अपूर्ण काळ दर्शवते. म्हणजेच येथे काळ आहे पास्ट कंटिन्युअस अपूर्ण भूतकाळ. ही रिझाइंड द जॉब टू डेडिकेट हिमसेल्फ टू द कॉज ऑफ इंडियाज फ्रीडम. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइंड पार्ट ॲज ॲन आन्सर. टू डेडिकेट हिमसेल्फ टू द कॉज ऑफ इंडियाज फ्रीडम हा अधोरेखित भाग उत्तर येईल असा WH प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला WH शब्द योग्य तो वापरावा लागेल. टू डेडिकेट हिमसेल्फ टू द कॉज ऑफ इंडियाज फ्रीडम हे कारण दर्शवते व ज्या वेळेला अधोरेखित भागामध्ये रिझन किंवा कारण दिलेले असते त्यावेळेला व्हाय हा WH क्वेश्चन वर्ड आपल्याला प्रश्नाच्या सुरुवातीला वापरावा लागतो. व्हायने आपण प्रश्नाची सुरुवात केल्यानंतर उरलेले वाक्य आपल्याला विचारात घ्यावे लागते. अधोरेखित भाग सोडून उरलेल्या वाक्यामध्ये ही
करता रिझाइंड हे क्रियापद व द जॉब हे कर्म आहे. रिझाइंड हे रिझाइन या क्रियापदाचे भूतकाळी रूप आहे. रिझाइंड म्हणजेच डीड रिझाइन. दिलेल्या वाक्यात साधा भूतकाळ असल्यामुळे आपल्याला व्हाय नंतर डीड हे सहाय्यक क्रियापद वापरावे लागेल. त्यानंतर ही हा कर्ता व त्यापुढे रिझाइन हे मूळ क्रियापद वापरावे लागेल. त्यानंतर द जॉब हे कर्म वापरून शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. आपले उत्तर होईल, व्हाय डीड ही रिझाइन द जॉब.